कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आणि उद्योग समूहाच्या वतीनं कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष काळे यांच्या संकल्पनेमधनं दरवर्षी इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार केला जातो. यशस्वी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशामधनं दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. याही वर्षी कोपरगाव शहरामधील कृष्णाई मंगल कार्यालयामध्ये 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनाळसपुरे, युवा नेते आशुतोष काळे, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे, पंचायत समिती सभापती अनुसया होण, कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सहसचिव सौ स्नेहलता शिंदे, व्हाईस चेअरमन सूर्यभान कोळपे, पोलीस निरीक्षक दौलत जाधव, कारखान्याचे संचालक मंडळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी युवा नेते आशुतोष काळे म्हणाले की अभिनेते अनाळसपुरे यांनी नाम या संस्थेच्या माध्यमामधनं समाजासाठी जे काम केले त्याची प्रेरणा या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबरोबर मिळावी याकरता त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलंय. अभिनेते आदरणीय मकरंजी यांना या ठिकाणी बोलवण्याचं एक विशेष कारण त्यांनी जे काही कार्य आपल्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांना आधार देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं म्हणून त्यांनी जे काही समाजामध्ये काम केले जे गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्यांना गुणवत्तेबरोबर समाजाच्या प्रति काहीतरी बांधिलकी लावली आणि त्यांना कुठेतरी प्रेरणा मिळाली या कारणाने आपण अनासपुरे साहेबांनी या ठिकाणी बोललो. समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं आणि या भावनेतून ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा आधारवड म्हणून त्या ठिकाणी काम करतात. मला असं वाटतं हे जे काही कार्य ते करताय ते देश सेवेपेक्षा कमी नाही असं या ठिकाणी आणि म्हणून या कारणाने त्यांची प्रेरणा घ्यावी जे गुणवंत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून ही प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आता नाही तर भविष्यात कधीतरी आपण त्या ठिकाणी समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या गोष्टीची प्रेरणा या ठिकाणी घ्या. हुंडा घेऊ नका, एका विद्यार्थ्यानं किमान 5 झाडे लावा, मित्रांची संगत चांगली निवडा, भ्रष्टाचार करू नका, देशासाठी काहीतरी सत्कर्म करा असे एक ना अनेक संदेश आपल्या भावनिक वाणीमधनं सोप्या भाषेमधनं मकरंद अनासपुरे यांनी विद्यार्थ्यांना दिलेत. माझ्या आई वडिलांना खूप आनंद झाला होता. लेकरा शाळेत तर कधी गुणवत्ता दाखवली नाही पण इथं गुणवत्तावाल्यांचा सत्कारला प्रॉब्लेम होता. सर्व मुलांचं मनापासून अभिनंदन. 10वी आणि 12वीत फार चांगले मार्क मिळवले आहेत. आता आशुतोष दादांचं घराणं सुद्धा शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्या आजोबांनी फार मोठं काम केलं. कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपलं आयुष्य समाजसेवेसाठी केलं. मला आता ताईंनी विचारलं की काही नामसाठी मला एक सुचवा वाटतं की आपल्या कारखाना आहे मोठा परिसर आहे तर कुठेतरी स्पर्धा परीक्षा केंद्र अभ्यासिका जर उभी करता आली तर ती करा आणि त्याला मुलांना तर या मुलांकडनं मला एक शब्द पाहिजे जे मुलं मुली आहेत गुणवत्ताले त्यांनी काय करायचं आता ह्यापुढे तुम्हाला अजून 7-8 वर्ष शिकायचं आहे. या दरम्यान तुम्ही प्रत्येकाने 5-5 झाडं लावायचे तुम्हाला जो परिसर मिळेल जवळपास 2 बाटल्या पाणी घ्यायचे स्वतःसाठी एक झाडांसाठी. तुम्ही 3 वर्ष झाडाला सांभाळलं तरी झाड पुढे तुम्हाला सांभाळायचं. आपल्याला प्रत्येकाला ज्ञान मिळवून काहीतरी करायचं
परमेश्वर नावाचा जो कोणी असेल त्याने फार विलक्षण गोष्ट केली. लौकिक जगामध्येच अलौकिकत्वाचे धागे त्याने गुंतलेले आहेत आणि ते धागे ओळखायला आपण शिकलं पाहिजे. रील हिरोंच्या मागे लागण्यापेक्षा रिअल हिरोंच्या मागे लागणं ही कधीही तुम्हाला चांगल्या गोष्टीकडे नेणारी गोष्ट आहे. आणि सर्व तरुण मुलांना एक आत्ताच आवाहन करतो, लग्नामध्ये कोणीही हुंडा घ्यायचा नाही. हुंडा घेईल तो नामर्द. आणि नामर्द हा शब्द मी अशा अर्थाने वापरला ज्याचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही. मी आवाहन अधिकारानं करतोय कारण मी माझ्या लग्नात हुंडा घेतला. काही परंपरा आपल्यालाच मोडीत काढायच्या आहे. आणि भ्रष्ट मार्गाने ज्यानं 5,000 एकर जमीन जमवली असेल त्याचं पुढे काय होत असेल? पुनर्जन्म आहे की नाही मला माहिती नाही. पण जर असला तर देव त्याला काय म्हणून पाठवत असेल? वापस बैल म्हणून पाठवत असेल ना? करा 5,000 दिवसात तू माझी जमीन येतो वर्ण आहे. कदाचित असं काहीतरी असेल पुनर्जन्माचं काही. म्हणून आपण आहोत तेवढ्या काळात आपण काय करू शकतो? समाजातलं घ्यायची आपल्याला सवय, द्यायची नाही. त्याचं साधं उदाहरण म्हणजे घरातल्या गादीवर पान खाऊन पिचकारी मारा म्हणलं कुणी मार घरात होय काही, पण रस्त्यावर पिचकारी मारत असत. मग तो रस्ता कोणाचा? मग ते गाव कोणाचं? मग तो तालुका कोणाचा? मग तो जिल्हा कोणाचा? मग ते राज्य कोणाचं? मग तो देश कोणाचा? देशप्रेम केवळ घशात असून चालणार नाही, ते कृतीत आलं नाही तर त्याचा उपयोग काय? पैसे कमवेल. आणि सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट, मित्र चांगले निवडा, वाईट मित्रांच्या नादी लागू नका. ते आपल्याला लगेच कळलं पाहिजे. काही नाही होतय मार उडी पाणी चांगले दिसायला लागले शिल्पी काढून शिल्पी राहते सगळंच राहतं, नंतर काय दिसत नाही आता. कशासाठी असे मित्र करायचे? का करायचं? आपली संगती चांगली का नाही? म्हणून निवडताना चांगली माणसं निवडा. माझा राजकारणाशी तसा संबंध नाही, सिनेमा पुरता. सिनेमाचे आमदार खासदार म्हणजे निर्विषय आयुष्यात मला ते जमणार नाही, कारण माझं तिथे नाही. पण राजकारणाच्या लोकांनीच आतापर्यंत चालवा होतं म्हणून जगवलंय आम्हाला. विशेष असे काढतील ते गल्लीत गोंधळ दिल्लीत मधळ. पण जे राजकीय माणसांच्या हातात सत्ता असते, त्यांच्या हातात यंत्रणा असते, आणि त्यांची जनता ही त्यांच्या मुलासारखी आहे. मुलाला तुम्ही चांगलं शिकवलं तर तो चांगलं शिकणार, मुलाला जर तुम्ही वाईट शिकवलं तो वाईट शिकणार. प्रत्येक राज्यकर्त्याची ही जबाबदारी की माझी मुलं ही चांगली असली पाहिजे. तुम्ही जे नेत्याने काम पुढे करत असाल याचा मला विश्वास आहे, कारण तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी खूप मोठी आहे. परंतु मला ह्या मुलांना एवढं सांगायचं की एक आता वाट सुरू झाला, एक प्रवास आजपासून सुरू झाला. आजपासून हे तुमचं रनिंग सुरू झालं. जेव्हा आयुष्याच्या भवसागरात पुन्हा याल त्यावेळी तुम्हाला या गुणवत्तेचा उपयोग परदेशी जाऊन नोकरी करण्यासाठी करू नका. याच मातीची सेवा करा, कारण तुम्ही जन्म नाही. या गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी कोपरगाव तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयामधील विद्यार्थी पालक शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. योगेश डोके, 24 तास, कोपरगाव.